हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याला इतर प्राण्यांपेक्षा जास्त काही गोष्टींचं वरदान मिळालेलं आहे यामध्ये दुःख झाल्यानंतर अश्रू येणं आनंद झाल्यानंतर स्मितहास्य हास्य अशा काही गोष्टींची मनुष्याला देणगी मिळाली आहे दया क्षमा शांती असे दुर्मिळ गुण देखील मनुष्यामध्ये आढळून येतात अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे सर्वांचे स्वभाव सारखे नसतात त्यामुळे काही माणसांमध्ये चांगूलपणा असेल तर काहींमध्ये निर्दयता असेल आणि याची बरीच उदाहरणं आपल्यासमोर आहेत आजची जी गोष्ट आहे ती तामिळनाडूमधील पोत्ताकुडी गावाची त्या गावाने पक्षाच्या घरट्यामुळे आणि त्या घरट्यातल्या अंड्यांमुळे चाळीस दिवस स्ट्रीट लाईट लावले नाही तामिळनाडूमध्ये शिवगंगा जिल्ह्यात पोत्ताकुडी हे गाव आहे इतर शहरांप्रमाणेच तिकडे वीज पोहोचली इतर गावांची प्रगती झाली त्याचप्रमाणे याही गावाची प्रगती झाली आणि रात्री स्ट्रीट लाईटमुळे गावात उजेड पडू लागला एक दिवस ह्या स्विचबोर्डजवळ कुरुप्पराजा याने एक निळसर पक्षी उडत असल्याचं दिसलं तो पक्षी सारखा त्या बोर्डजवळ घुटमळत होता तिकडे असणाऱ्या पोकळीमध्ये ये जा करीत होता तो पक्षी गवतांच्या काड्या पाने वगैरे गोळा करीत होता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर कुरुप्पू राजा यांनी त्या स्विचबोर्ड जवळ निरीक्षण केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं तो पक्षी तिथे घरटं बांधतोय आणि थोडी माहिती काढल्यानंतर लक्षात आलं ते घरट इंडियन रॉबिन या पक्षाचं आहे इंडियन रॉबिन हा पक्षी आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे दोन तीन दिवसांनी त्या घरट्यामध्ये तपकिरी ठिपके असणारी तीन अंडी देखील घातली होती स्विच बोर्ड जर चालू केला तर त्याच्या घर्षणाने घरट्याला आग लागण्याची शक्यता होती कुरुप्पू राजा याचे मन ह्या गोष्टीला तयार होईना त्याने तिथल्या लोकांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की स्विच बोर्ड जर का चालू केला तर तिथे आग लागण्याची शक्यता आहे आणि तो पक्षी आणि ते अंडी घरटं हे सगळं नष्ट झालं असतं दिवे न चालू करण्यासाठी राजा यांनी खूप प्रयत्न केले अशा गोष्टींसाठी लोकांचं मन वळवणं हे फार कठीण असतं काहींना ते पटलं तर काहींना असं वाटलं की छोट्याशा पक्षासाठी असा निर्णय घेणं योग्य नाही पण तरीही गुरुपू राजा यांनी लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला अखेर या सर्व लोकांनी सुद्धा या पक्ष्यांना हानी पोहोचू नये म्हणून हे स्ट्रीट लाईट बंद ठेवण्याचं मान्य केलं दुसऱ्या दिवशी त्यानं तिथल्या ग्रामपंचायतीच्या प्रमुख अरुष्णन आणि कालेश्वरी एच यांना प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी करण्याची विनंती केली राजाच्या या विनंतीने अर्सुनन यांना आश्चर्य वाटलं त्यांनी खाजगी वाहिनीत मुलाखतीत सुद्धा सांगितलं तेव्हा ते म्हणाले खरं पाहता ही खूप छोटीशी गोष्ट होती तरीही आम्ही तिकडे जाऊन प्रत्यक्ष पाहण्याचा निर्णय घेतला तिथे गेल्यानंतर ते घरटा आणि अंडी पाहून मला लॉकडाऊनमध्ये बेघर झालेली किंवा स्वतःच्या घरी पायी जाणारी त्रास झालेली माणसं आठवली हो आणि मी देखील दिवे बंद ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं लोकांना रात्री जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या आणि दिवे बंद करण्यास परवानगी दिली लाईट्स बंद ठेवण्यासाठी नुसतं स्विच बंद ठेवणं हा एकच उपाय नव्हता तर मेन वायर कापावी लागणार होती मग ते घरटे टेप लावून सुरक्षित केलं आणि मेन वायर कापण्यात आली चाळीसपेक्षा पेक्षा जास्त दिवस ते रस्ते अंधारात होते घरट्यातल्या अंड्यातनं पिल्लं बाहेर आली आणि हळूहळू उडण्याचाही प्रयत्न करतायत लोकांना रात्री थोडासा त्रास सहन करावा लागला पण ते पक्षी वाचवल्याचा आनंद हा त्यापेक्षाही खूप पटीने जास्त होता होय ना यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तोपर्यंत मात्र Ananın diraha,